बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो, गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत, बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास, बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या KW11 न्यूजवर, आमची विश्वासार्हता, समाजाची लोकप्रियता। राज्यभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेत। शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा राज्यासह देशात महत्त्वाचा मानला जातो। या मतदारसंघात उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक असतात। कोपरगाव तालुक्यातील धामोरे गावचे भूमिपुत्र तसेच कोपरगाव येथे महाविद्यालयीन शिक्षण घेतलेले विनोद मारुती अहिरे हे देखील शिर्डी लोकसभा मतदारसंघात लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं त्यांनी म्हटलंय। आज आपली भूमिका स्पष्ट करत शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही आता कोणत्या पक्षाची राहिली नसून येथील शेतकरी, महाविद्यालयीन तरुण तरुणी आणि विकासापासून वंचित राहिलेल्या मतदारांनी हाती घेतली असल्याचं सांगितलंय। निमित्त त्याच उमेदवारांना आता जनता वैतागली। मी स्वतः शेतकरी असल्यानं मला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे। त्याचप्रमाणे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आपल्या पाठीशी असल्याचं विनोद आहिरे यांनी म्हटलंय। मागील 10 वर्षात मतदारसंघाचा विकास झालेला दिसून येत नसल्याची खंत व्यक्त करत शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आणि देशातील नंबर 2 श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखलं जातं, परंतु शिर्डीचा पर्यटन क्षेत्रासाठी विकास झाला नसल्याची शोकांतिका विनोद आहिरे यांनी आपल्या बोलण्यातून व्यक्त केली। वर्षाकाठी कोट्यवधी भाविक जगभरातून येतात, परंतु पर्यटनात चालना मिळेल आणि पर्यटनातून आर्थिक सुबत्ता आणि तरुणांच्या हाती रोजगार उपलब्ध करून देण्यात अपयश आलं असल्याचं सांगून निळवंडेच्या माध्यमातून किती वर्ष तुम्ही जनतेला वेड्यात काढणार असंही त्यांनी म्हटलंय। नमस्कार मतदार बंधू भगिनींनो, माझं नाव विनोद मारुती आहे। मी कोपरगावचा रहिवासी आहे। कोपरगाव मध्येच माझं शालेय शिक्षण आणि ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे। उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने मी पुण्यात या ठिकाणी व्यावसायिक म्हणून एक जबाबदारी पार पाडत आहे आणि होऊ घातलेल्या आपल्या शिर्डी लोकसभा 2024 याच्यासाठी एक प्रबळ इच्छुक दावेदार म्हणून त्या ठिकाणी मी प्रयत्न करत आहे। बघा, प्रामुख्याने एक गोष्टी लक्षात घ्या, निळवंडे धरण, निळवंडे धरण, निळवंडे धरण। खऱ्या अर्थानं जनतेला त्याचे किती फायदे झाले मला माहित नाही। किमान जनता त्या विषयावरती तेवढी सुज्ञ पण नाही आणि त्यांना खरोखरच त्या ठिकाणी फायदा झालेला नाहीये। पण आता हे डमरू आपण किती कार्यकाळ वाजवणार आहात, त्या ठिकाणी मग असं म्हणायचं का आपण पिचर साहेब असतील, स्वर्गीय भाऊसाहेब थोरात साहेब असतील, स्वर्गीय सहकार मर्षी बाळासाहेब थोरात साहेब असतील, सहकार मर्षी बाळासाहेब विखे साहेब असतील, सहकार मर्षी आमचे शंकरराव काळे साहेब असतील, सहकार मर्षी गोविंदराव आदिक साहेब असतील, सहकार मर्षी शंकररावजी कोल्हे साहेब असतील, मग ह्या निळवंडेसाठी ह्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांचं काहीच योगदान नाही असं त्यांना निदर्शनास आणून द्यायचं आहे का? बघा, मी ह्या दोन्ही नेत्यांवरती काही वैयक्तिक टीका करणं 100% टाळणार आहे, परंतु जिथं कुठं जर माझ्या शेतकरी राजांशी निगडित असेल किंवा माझ्या मतदारसंघाच्या रिलेटेड तो जर प्रश्न असेल तर मला वाटतं मी त्याच्यावरती माझी भूमिका ठामपणे या ठिकाणी मांडली पाहिजे। खऱ्या अर्थाने जर आपण बघत असाल तर ही निवडणूक आता यांच्या कुठल्याही पक्षाची राहिलेली नाहीये। किमान हेच लोक यांच्या पक्षाशी किती इमानदारीने निभावली किंवा काय याच्यावरती सुद्धा मला वाटतं साशंक आणि प्रश्न निर्माण होण्यासारखं चित्र आहे। मला असं वाटतं आता शिर्डी लोकसभा 2024 ही निवडणूक कुठल्याही पक्षाची राहिलेली नाहीये। ही निवडणूक जी आहे ती स्थानिक शेतकरी, स्थानिक व्यावसायिक, विद्यार्थी, तरुण तरुणी यांची ही निवडणूक आहे आणि मला वाटतं तेच योग्य ती दिशा 2024 आपल्या मतदानात देतील असं माझं प्रामाणिक मत आहे। खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं कुस्तीतला अनुभवच फक्त श्रेष्ठ असतो अशातलं काही नाही, कुठे कुठे तरुणांची ताकद सुद्धा कुस्तीतल्या चांगल्या वस्तादाच्या डावाला सुद्धा हाणून पाडते अशी सध्याची परिस्थिती यांच्या अनुभवातून झालेली आहे। आलं का लक्षात? आणि ह्या ठिकाणी तरुण फक्त मतदार राजाच ठरायचा का? तरुणांना संधी तिथं आपण देणार आहोत की नाही देणार आहोत? यांनी तेच जुने प्रश्न कायम त्याला पॉलिश करून जनतेत आणायचे आणि त्यांना माहित आहे दोघांपैकी कोणीतरी एकजण निवडूनच येणार आहे। माझ्यासारख्या सामान्य माणसाला कुठली कौटुंबिक, राजकीय कुठलंही पाठबळ नसताना सुद्धा जर मी ह्या व्यवस्थेच्या विरोधात म्हणा किंवा यांच्या नेहमीच्याच प्रश्नांच्या विरोधात जर बोलणार असेल तर मला वाटतं मायबाप जनतेने आणि तरुण तरुणांनी याच्यावरती प्रामुख्याने विचार केला पाहिजे आणि मला आत्मविश्वास आहे की 100% ह्या वेळेस तरुण खूप मोठ्या प्रमाणात माझ्या विचारांबरोबर आहेत
आणि मी शेतकरी कुटुंबातला असल्या कारणामुळे शेतकऱ्याला माझ्या आणि मला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची चांगल्या पद्धतीची जाणीव त्या ठिकाणी आहे। त्यामुळे असं कुणी कुस्तीच्या डावपेजाची चर्चा न करता आपण इथून मागे काय केलं आत्मपरीक्षण स्वतः करावं आणि मग जनतेत जावं, जनता योग्य ती दिशा त्यांना दाखवेल। मला प्रामुख्याने जे काही गोष्टी घेऊन जायच्या आहेत ते मी नेहमी सांगत असतो माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये। आता मी सातत्याने पेपर मध्ये बघतो, टीव्ही मध्ये बघतो, तू घोटाळा केला हा त्याच्यावर दगड फेक करतो, तो त्याच्यावर दगड चिखल फेक करतो, पण माझं म्हणणं असं आहे ही वेळच काय येते। जर आपण देशातल्या मला वाटतं एक किंवा दोन नंबरचं आपलं साईबाबांचं इथं स्थान आहे, देशातून नव्हे तर विदेशातून या ठिकाणी लोक येतात आणि मग त्यांनी यांच्याकडनं काय शिकवून घ्यायची, तूप घोटाळ्याची का अजून इतर कुठल्या घोटाळ्यांची। ऍक्च्युली मी घोटाळे वगैरे या विषयावरती बोलणार नव्हतो, पण खरोखर जनतेला त्याचा खूप त्रास झालेला आहे, जनता यांना वैतागलेली आहे, पण तरी सुद्धा एकमेकाला पॉलिश करण्याचा प्रयत्न करताय। जनता आता खुली राहिलेली नाहीये, यांचे रंग जनतेसमोर उघडे पडत चाललेले आहे आणि जनता ज्यांना योग्य तो मार्ग यावेळेस दाखवल्याशिवाय राहणार। अतिशय छोटा विषय मी तुमच्याशी चर्चा करतो, मला एक सांगा, ज्या राजकीय पुढाऱ्यांना माणसाला व्यक्तीला जर खरोखर विकासात्मक कामं करायची असतील तर मला नाही वाटत त्याला 2 आणि 3 टर्मची गरज असते। त्याला तो त्याचा जो कामाचा पूर्ण लेखाजोखा आहे तो त्याचा प्रयत्न असतो की मी माझ्या पहिल्याच 5 पंचवार्षिक योजनेत त्या सगळ्या गोष्टी कशा पार पाडेल। यांनी यांच्याकडे करायला भरपूर काही होतं पण यांनी ते तसं काही केलंही नाही आणि मला वाटतं आता त्यांच्याकडे बोलणारा चिखल फेक केल्याशिवाय दुसरे काही विषय बोलायला नसतील। पण माझ्याकडे जर तुम्ही हा प्रश्न जर विचारला की आपलं विजन काय आहे, तर मी या ठिकाणी आपले रोजगाराचे प्रशिक्षण मेळावे असतील, तुमचे शैक्षणिक मेळावे असतील, तुमचे आरोग्याचे मेळावे असतील, त्याच्या ट्रेनिंग असतील, हे मतदारातील गावोगावी मतदारसंघामध्ये त्याचे मेळावे लावून लोकांना त्याच्या बाबतीत व्यवस्थित प्रशिक्षण त्या ठिकाणी देण्याचा एक सर्वसामान्य जनतेपर्यंत नेण्याचा हा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील। बघा, या प्रश्नातनं मी स्वतःही गेलेलो आहे, बरोबर। माझं असं वैयक्तिक मत आहे आणि जाणकारांनी जर त्याच्यात भर पाडून थोडस त्याला व्यवस्थित अजून मॉड्यूल आपल्याला करता येऊ शकतं का असंही आमचं टीम त्याच्यावरती काम करत आहे। माझं असं प्रामाणिक मत आहे की एखादा विद्यार्थी 10वी पास झाला, एखादा विद्यार्थी 12वी पास झाला, तर कुठंतरी आपण तालुका बेस वाईज त्यांचे पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी काही प्रशिक्षण मेळावे द्यायचे का, त्यांच्यासाठी पुढील शिक्षणाच्या काही संधी उपलब्ध करून देण्यासाठी काही मदत करता येऊ शकते का, किंवा त्यांना कुठल्या पद्धतीचं शिक्षण घेण्यास त्यांच्या पालकाची आणि मुलाची म्हणजे त्याच्या पूर्ण नॉलेजवरून असं काही आपल्याला त्याला प्रशिक्षण देता येऊ शकतं का, याच्यावरती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आमची टीम त्या ठिकाणी काम करत आहे आणि लवकरच ह्या संधी सुद्धा आपण मतदारसंघामध्ये उपलब्ध करून देणार आहोत की आई वडिलांना आपल्या मुलाच्या बाबतीत, खरं तर आई वडिलांनाच माहित असतं की माझ्या मुलाची इच्छा काय, किंवा मुलाला माहिती असतं की मी माझं शिक्षण पुढचं कशात पूर्ण करू शकतो, तर त्याला ते योग्य ते मार्गदर्शन भेटत नाही, कुठेतरी मग तो थकतो, निराश होतो आणि मग लवकरच त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी पडली की तो असे छोटे मोठे व्यवसाय करत फिरतो। पण तेही व्यवसाय चांगलेच आहेत, मी असं त्याला काही चुकीचं म्हणणार नाही, पण खरोखरच विद्यार्थी हुशार असेल तर नक्कीच त्याच्यासाठी आपण असे प्रशिक्षण मिळावे पुढील काळात या ठिकाणी करण्याचं नियोजन करण्यात येणार आहे। लोकसभेत मी माझं मत मांडायला जाईल की नाही जाईल हा विषय थोडासा दूरच आपण ठेवूयात, पण जर खऱ्या अर्थाने मी या मतदारसंघातला एक रहिवाशी म्हणून जर मला माझं मत त्या ठिकाणी मांडायचं असेल तर मी आवर्जून त्या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन की बघा, लक्षात घ्या, साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली साईनगरी, त्याचबरोबर चांगदेव महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आपला पुंतांबा असेल, जंगली महाराज असतील, जनार्दन स्वामी असतील, किंवा अगदी ज्ञानेश्वरांच्या पदस्पर्शाने झालेला नेवासा तालुका असेल, अकोल्यामध्ये अगस्ती ऋषी असतील, अशा धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व असलेला आपला हा नगर जिल्ह्याचा उत्तर विभाग आहे, तर खऱ्या अर्थाने जर साईबाबा, शनी शिंगणापूर आणि या सगळ्या गोष्टींचा एक तीर्थक्षेत्र कॉरिडॉर जर तयार करण्यात आला असता, किंवा तशी मागणी जरी केंद्र शासनाकडे इथून मागच्या कार्यकाळात जरी झाली असती, तर मला वाटतं नाही म्हणण्याचं केंद्र शासनाचा कुठलाही याला विषयच नव्हता। कारण की जर आपण बघत असाल पूर्ण आपल्या देशभरात अशा पद्धतीचे कॉरिडॉर इथून मागेही होत गेलेले आहेत आणि पुढेही होतानार आहे,
पण कुठल्याही त्या जबाब खासदारांनी अशा प्रकारची वेगळ्या पद्धतीची कुठलीही जबाबदारी लोकांचा विषय घेऊन जाण्याची जबाबदारी संसदेत न मांडल्यामुळे कदाचित त्यांचं व्हिजन किंवा त्यांच्या विचारातही आला नसेल हा मुद्दा, तर तो आला असता तर मला वाटतं त्या तो जर डेव्हलप झाला असता आणि अंमलात आला असता तर त्या निमित्तानं रोजगारांच्या संधी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपलब्ध झाल्या असत्या, उद्योग व्यवसायाच्या साठी पोषक वातावरण या ठिकाणी तयार झालं असतं, आपल्या शेतकरी बांधवांना सुद्धा चांगल्या पद्धतीची बाजारपेठ या कॉरिडॉरच्या हिशोबाने त्या ठिकाणी करण्यात आली असती, तीर्थ क्षेत्राच्याच कॉरिडॉर बरोबर आपण भंडारदाराच्या डॅमच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा जर लक्षात घेतला त्या ठिकाणी सांदण दरी असेल किंवा काजवा महोत्सव असेल, खूप ऐतिहासिक आणि खूप मोठ्या गोष्टी आहेत, याचं जर चांगल्या पद्धतीचं मार्केटिंग करून त्या ठिकाणी जर त्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा जर संकल्प त्या ठिकाणी मला वाटतं जर यांनी निश्चय केला असता तर खूप मोठ्या प्रमाणात रोजगार आणि उद्योग व्यवसाय निर्माण झाले असते असं माझं एक प्रामाणिक मत आहे. नक्कीच मी त्या याच्यातनच गेलेलो आहे, मी शिक्षण झाल्याच्या नंतर माझ्याही पुढे असेच प्रश्न होते की मी पुढचं भविष्यात आता काय करायचं म्हणून, पण मलाही मार्गदर्शन भेटलं, मलाही माहिती आहे मला कुणी मार्गदर्शन केलं, मला पुण्यात कुणी नेलं, त्या ठिकाणी मला उद्योग व्यवसायाला सुरुवातीला मदत कुणी केली, मला वाटतं युवकांनाही ह्याच संधीची गरज आहे किंवा आपण त्यांना त्याच पद्धतीचं मार्गदर्शन त्या ठिकाणी जर केलं तर युवक तुमच्या विचारांच्या मागे यायला त्यांना अडचणच नसते काही, आणि चांगलं करण्यासाठी मला वाटतं युवक हाच एक सुरुवात करू शकतो, त्याच्याच हातात पुढे देशाचं भवितव्य म्हणा किंवा महाराष्ट्राचं भवितव्य म्हणा किंवा त्याच्या तालुक्याचं जिल्ह्याचं भवितव्य त्याच्याच हातात आहे, त्यामुळे आपण त्यालाच कुठेतरी व्यवस्थित जर मार्गदर्शन केलं तर नक्कीच त्याचा चांगला लाभ पुढे चालून पुढच्या पिढीला भेटू शकतो. बघा साईबाबांच्या आशीर्वादाने जर त्यांना ती संधी भेटली होती तर मला असं वाटतं की त्यांनी त्या संधीचं सोनं करता आलं असतं, पण ते 100% त्या ठिकाणी अपेक्षी झालेले आहे. एवढा मोठ्या साईबाबांच्या तीर्थक्षेत्राचा लेबल साहेबांकडे होतं तर त्यांनी करण्यासाठी खूप काही होतं, करताही आलं असतं, पण त्यांना त्याच्यात 100% अपेक्षी झालेले आहे. आणि आता साईबाबांचे आशीर्वाद किंवा अजून असं काही बोलून मला वाटतं लोक त्यांच्या ह्या वेगळ्या भूलतापांना बळी पडणार नाही हेही कदाचित त्यांच्या लक्षात आलं असावं, म्हणून ते मला वाटतं साईबाबांचा आधार घेण्याचा एक कोविळवाना प्रयत्न करताना दिसत आहेत. मला वाटतं 2019 साली वाकचौरे साहेबांचं त्या ठिकाणी त्या निवडणुकीमध्ये डिपॉझिट जप्त झालं होतं, म्हणून आता त्यांनी स्वतःलाच प्रश्न विचारून त्याचं उत्तर स्वतः शोधावं आणि मग जनतेसमोर जाण्याचा केवळवाना प्रयत्न करावा. 100% साईबाबांचा मला पूर्णपणे या ठिकाणी आशीर्वाद आहे. युवक युवती माझ्या विचारांशी माझ्या बरोबर आहेत, शेतकरी कुटुंबातला असल्या कारणामुळे शेतकऱ्यांची पूर्णपणे मला जाणीव असल्या कारणामुळे शेतकरी राजा सुद्धा माझ्या बरोबर खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मला साथ देत आहे, आणि नक्कीच जर मला अशी संधी जर भेटली तर नक्कीच साईबाबा मला आशीर्वाद देतील आणि आपल्या माझ्या जनता माईबापाची सेवा करण्यासाठी मला एक संधी देतील असा मला एक आत्मविश्वास आहे.